हॅलो एवरीवन, इन्फिनिटी ई क्लासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमधील चॅप्टर 3 पाहत आहोत, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. या अगोदर आपण चॅप्टर फर्स्ट आणि चॅप्टर सेकंड कवर केलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनल चेक करा. SSC क्लास 10 नावाने जी प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळून जातील. आज आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन पाहत आहोत. चला तर मग इन्फिनिटी ई क्लास मध्ये आज काहीतरी नवीन शिकूयात. चला अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय असतं. अरिथमॅटिक प्रोग्रेशन तर पहा, आधी एक सिक्वेन्स म्हणजे काय पाहूयात. सिक्वेन्स म्हणजे काय? अ सेट ऑफ नंबर्स, नंबर्सचा सेट, वेअर द नंबर्स आर अरेंज इन डेफिनाइट ऑर्डर. वेअर नंबर्स आर अरेंज इन डेफिनेट ऑर्डर, लाईक नॅचरल नंबर्स, म्हणजे त्याला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर असेल, इज कॉल्ड सिक्वेन्स. ओके, तिथं काय म्हणा आपण सिक्वेन्स. नॅचरल नंबर कसे डिसेंडिंग ऑर्डर, असेंडिंग ऑर्डर, अशा फिक्स नंबर ऑर्डर्स आहेत आपल्याला, अशा प्रकारच्या ऑर्डर्समध्ये असतात त्याला म्हणतो सिक्वेन्स. ओके, टर्म्स इन सिक्वेन्स, सिक्वेन्समध्ये टर्म्सला काय म्हणतो आपण. द सिक इन अ सिक्वेन्स द ऑर्डर टर्म्स आर रिप्रेझेंटेड ॲट T1, T2, T3 अप टू डॉट TN आणि पुढे पण डॉट. इन्फिनिट टर्म पण असू शकतात आणि फायनाईट टर्म पण असू शकतात. इन जनरल सिक्वेन्स आर रिटन ॲज कर्ली ब्रॅकेट ऑफ TN. अशा पद्धतीने आपण TN लिहिला कर्ली ब्रॅकेटमध्ये, तर त्याला आपण सिक्वेन्स दाखवतो. इफ द सिक्वेन्स इज इन्फायनाईट फॉर एव्हरी पॉझिटिव्ह इंटीजर N, देअर इज अ टर्म TN. सिक्वेन्स इन्फायनाईट सिक्वेन्ससाठी TN आपली प्रत्येक एनसाठी मिळत असते. ओके, हे झाले सिक्वेन्सचे कन्सेप्ट. सिक्वेन्स म्हणजे काय? काही नंबर्स वेगवेगळे, जसं की 2, 4, 6, 8, 10, 2, 5, 11, 15, 17, 19, 39, असं डझन मॅटर. कुठलंही ऑर्डर याच्यामध्ये पॅटर्न नको आहे, फक्त ऑर्डर पाहिजे एका ऑर्डरमध्ये. याच्यामध्ये T1 काय आहे, 2 आहे, T2 काय, 5 आहे, T3 काय, 11 आहे, T4 काय, 15 आहे, अशा पद्धतीने पुढले पुढले नंबर्स आहेत. T1, T2, T3, T4, T5 अशा पद्धतीने नंबर्स आहेत आणि याला आपण T1 T2 म्हणतो आणि जनरल टर्मला TN म्हणतो. TN म्हणतो जनरल टर्मला. ओके, चला आता अरिथमॅटिक प्रोग्रेशन ॲक्च्युअलमध्ये काय असतं पाहूयात. चला एक ॲक्टिव्हिटी दिली पहा. काय ॲक्टिव्हिटी आहे? ॲक्टिव्हिटी फर्स्ट, त्यामध्ये सम सिक्वेन्सेस आर गिव्हन बिलो, शो द पोझिशन्स ऑफ द टर्म्स. आपल्या टर्मच्या पोझिशन T1 T2 T3 काय काय त्याचे लिहायच्यात. खूप सोपं आहे पहा. पहिले सिक्वेन्समध्ये काय दिले, 9, 15, 9, 15, 21, 27. 9 फर्स्ट टर्म, 9 सेकंड टर्म, 15 थर्ड टर्म, 21. तशा प्रत्येकाचे लिहायचे आपल्याला. इथं काय, फर्स्ट टर्म 7, सेकंड टर्म 7, थर्ड टर्म असो 7, 7, 7 आणि 7. इथे फर्स्ट टर्म -2, सेकंड टर्म -6 आणि थर्ड टर्म -10. म्हणजे इथे किती होईल, -6 आणि इथे होईल -10. म्हणजे तर टर्म फायनल टर्म्स पण ओळखता आल्या, म्हणजे T1 T2 T3 कशाला म्हणायचं समजलं आहे. चला पुढे पाहूयात. चला सेकंड ॲक्टिव्हिटी काय पहा. सम सिक्वेन्सेस आर गिवन बिलो, चेक वेदर दे आर इज एनी रूल अमंग देम, फाईंड द सिमिलॅरिटी बिटवीन द सिक्वेन्सेस. टू सिक्वेन्सेस, कुठल्या दोन सिक्वेन्सेसमध्ये आपल्याला सिमिलॅरिटी काय मिळते का पहा, काय रूल दिला आहे का पहा. टू चेक द रूल इन टर्म सिक्वेन्स, लुक द अरेंजमेंट इन द नेक्स्ट पे. हे काहीतरी आपल्याला सांगितलं आहे सुटील बॉक्समध्ये. चला मग फर्स्ट सिक्वेन्स काय दिली पहा, 1, 4, 7, 10, 13 डॉट डॉट. इथं पहा, 1 आणि 4 जर मी जर डिफरन्स घेतला या दोघांचा डिफरन्स काढला तर 4 मधून 1 गेला 3 होतील, 7 मधून 4 गेलं तर किती होतील, 3 होतील. इथं 10 मधून 7 गेलं तर 3 होतील, 30 मधून 10 गेलं तर 3 होतील. आपल्याला काय दिसतोय, इथं तिघांचा डिफरन्स सारखा दिसला आहे. सेकंड सिक्वेन्स पहा, 6, 12, 18, 24 डॉट डॉट. इथे काय म्हणतो आपण, 6, 12 - 6, 6 म्हणजे 6 मध्ये 6 ॲड केले की 12 होतात, त्याच्यामध्ये 6 ॲड केले तर 18 होतात, पुढे आणखी 6 ॲड केले तर 24 होतात. इथे पण डिफरन्स कसा आहे, कॉन्स्टंट आहे. त्यानंतर पुढले पहा, 3, 3, 3, 3 थर्ड सिक्वेन्स आहे आपल्याकडे. यामध्ये काय दिलं आहे, या दोघांचा डिफरन्स किती आहे, 3 - 3 0, या दोघांचा डिफरन्स 0, या दोघांचा डिफरन्स 0. पुढला पाहूयात, 4 टर्म आहे पहा, 4, 16 आणि 64 डॉट. इथे डिफरन्स पहा, 16 - 4 जर केला आपण तर किती होतील ते 12, आणि इथे जर आपण सबट्रॅक्शन केली ती होईल 48. ओके, अशा पद्धतीने होईल. इथं काही डिफरन्स सारखा दिसत नाही आहे. पाचवी पाहूयात.
पाचो काय दिसतोय, मायनस वन, मायनस वन पॉइंट फाईव्ह, मायनस टू, मायनस टू पॉइंट फाईव्ह. ओके, ही चौथी टर्म मला वाटते टूचा स्क्वेअर, थ्री फोरचा स्क्वेअर, एटचा स्क्वेअर, अशा पद्धतीने ही ट सिक्वेन्स आहे. इथे जर आपण डिफरन्स पाहिला तर मायनस मायनस वन आणि मायनस वन पॉईंट फाईव्हमध्ये डिफरन्स जर पाहिला तर किती येतो, मायनस झिरो पॉईंट फाईव्ह आहे, बरोबर आहे का. इथे पण मायनस झिरो पॉईंट फाईव्ह आहे, इथे पण तो मायनस झिरो पॉईंट फाईव्ह आहे, अशा पद्धतीने डिफरन्स आहे. सिक्स टर्म काय, सिक्स आपला वन क्यूब, टू क्यूब, थ्री क्यूब, फोर क्यूब, असे टर्म्स आहेत. वनचा क्यूब वन, टूचा क्यूब एट, थ्रीचा क्यूब ट्वेंटी सेवन, फोरचा क्यूब सिक्स्टी फोर. डिफरन्स काय यांचा, इथे येईल सेवन, इथे येईल नाईन्टीन, इथे किती येईल थर्टी सेवन. ओके, यामध्ये आपल्याला जी फर्स्ट मिळाली आहे, सेकंड मिळाली आहे, थर्ड मिळाली आहे आणि फिफ्थ मिळाली आहे, त्यांच्यामध्ये डिफरन्स सेम दिसतो आहे, पण फोर्थ आणि सिक्स्थमध्ये डिफरन्स सेम दिसत नाही. मी ह्या एका पॅटर्नच्या आहेत, ह्या सगळ्या एका पॅटर्नच्या सिमिलर दिसत आहेत, आणि खालच्या फोर आणि सिक्स काय दिसते थोडीशी वेगळी दिसते. चला तर मग पुढे पाहूयात. आता आपल्याला पाहिजे व्हॉट इज माय अरिथमेटिक प्रोग्रेशन, जो चॅप्टर शिकतोय त्याची कन्सेप्ट पाहूयात नीट. चला काय म्हणलेत, इन अ सिक्वेन्स इफ डिफरन्स टी एन प्लस वन मायनस टी एन इज कॉन्स्टंट देन सिक्वेन्स इज कॉल्ड अरिथमेटिक प्रोग्रेशन, बरोबर आहे का. म्हणजे टी एन प्लस वन मायनस टी एन हा पुढली टर्म मायनस मागची टर्म, आपण जो आतापर्यंत डिफरन्स काढला होता तिन्ही याच्यामधला, हा क्वेश्चन नंबर वन, क्वेश्चन नंबर थ्री, क्वेश्चन नंबर फाईव्ह, क्वेश्चन नंबर टू, हे काय असणार, त्यांच्यामध्ये डिफरन्स कसं आहे कॉन्स्टंट आहे पाहिजे, पण सगळीकडे काय कॉन्स्टंट डिफरन्स कॉन्स्टंट, म्हणून त्याला काय म्हणू शकतो आपण ए पी. ओके, म्हणून ते काय असतील आपले अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ए पी काय त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. म्हणूयात सेकंड, इन एन ए पी द डिफरन्स बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट, दोन कॉन्जिक्युटिव्ह टर्ममध्ये डिफरन्स कसं असणार आहे कॉन्स्टंट, एकामागे एक ज्या टर्म्स असतील त्यांचा डिफरन्स कसं असणार आहे कॉन्स्टंट, डिनोटेड बाय स्मॉल डी, आपण त्याला काय करतो स्मॉल डी निट करतो, स्मॉल डी इज इक्वल टू टी एन प्लस वन मायनस टी एन. ओके, अँड डिफरन्स डी कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह किंवा झिरो, तो पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो आणि झिरो पण असू शकतो. आपण पाहिले आपल्याकडे मगाच्या प्रॉब्लेममध्ये तिन्ही पण व्हॅल्यू मिळाल्या होत्या, झिरो पण होता, पॉझिटिव्ह पण होता, निगेटिव्ह पण होता. फोर्थ कन्सेप्ट पहा, इन एन ए पी इफ द फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी, फर्स्ट टर्म ए असेल कॉमन डिफरन्स डी असेल, तर काय म्हणून आपण सिक्वेन्स कशी होईल, ए सेकंड टर्म ए प्लस डी, थर्ड टर्म ए प्लस टू डी, डॉट डॉट, अशा पद्धतीने आपण त्याचा डिफरन्स देऊ शकतो. ओके, ए पीमध्ये जर आपल्या टर्म्स काढायच्या असतील तर फर्स्ट टर्म आपण ए म्हणून लिहिणार आहे, फर्स्ट टर्म जी असेल ती, सेकंड टर्ममध्ये त्याचा डिफरन्स ॲड करणार, एकदा थर्ड टर्म मिळवण्यासाठी ए प्लस डी आधीच्यामध्ये आणखी एक डिफरन्स ॲड करणार, म्हणजे जेणेकरून ती होईल ए प्लस टू डी. परत तिथं कशी होईल, आता ही ए प्लस टू डी आहे, त्यामध्ये आणखी एक डिफरन्स ॲड केलं तर ए प्लस थ्री डी, अशा पद्धतीने ए प्लस डी स्टार्टिंग टर्म ए, दुसरी ए प्लस डी, ए प्लस टू डी, ए प्लस थ्री डी, ए प्लस फोर डी, ए प्लस फाईव्ह डी, अशा पद्धतीने ह्या टर्म्स मिळतात, याला म्हणतो आपण ए पी. समजतं आहे, जिथं डिफरन्स कॉन्स्टंट मिळेल, जिथं टी एन प्लस वन मायनस टी एन हा कॉन्स्टंट मिळेल, म्हणजे पुढच्या टर्ममधून मागची टर्म मायनस केली तर कॉन्स्टंट राहील, याला काय म्हणणार आपण ए पी. चला तर मग पुढे पाहूयात. चला प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वन पाहूयात, काय दिलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग आर ए पी, कोणते खाली कोणते काय आहेत ए पी आहेत, इफ दे आर ए पी फाइंड द कॉमन डिफरन्स, जर ए पी असतील तर कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, चला तर मग इथं काय फर्स्ट क्वेश्चन काय, टू फोर सिक्स एट, चला पाहायचं आहे आपल्याला ए पी आहेत की नाही, मग म्हणूयात इथे हिअर टी वन इज इक्वल टू टू, फर्स्ट टर्म आहे ना, टी टू इज इक्वल टू फोर, टी थ्री इज इक्वल टू सिक्स, टी फोर इज इक्वल टू एट. ओके, कन्सिडर काय करायचं आहे, आपल्याला डिफरन्स कसा पाहिजे, कन्सिडर टी टू मायनस टी वन, बरोबर आहे का, पुढच्या टर्ममधून मागची मागची टर्म टी एन माय प्लस वन डिवाइड बाय मायनस टी एन होती, टी एन प्लस वन मायनस टी एन होती, नंतर काय होईल टी टू मायनस टी वन, टी थ्री मायनस टी टू, टी फोर मायनस टी थ्री, असे कन्सिडर करायचे. मग काय होईल फोर मायनस टू इच इक्वल टू सिक्स मायनस फोर इच इक्वल टू एट मायनस सिक्स, किती येईल ते फोर मायनस टू टू, सिक्स मायनस फोर टू, एट मायनस सिक्स टू. ओके, म्हणूयात सिन्स डिफरन्स इज कॉन्स्टंट, ओके, देअरफोर गिवन सिक्वेन्स इज एन ए पी, ते काय असणार आहे ए पी विथ ए इज इक्वल टू अँड डी इज इक्वल टू, कुठल्याही ए पीला दोन व्हॅल्यू असतात, कोणती ए ची व्हॅल्यू आणि डी ची व्हॅल्यू, ए ची व्हॅल्यू किती आहे स्टार्टिंग व्हॅल्यू, फर्स्ट टर्म काय आपली
एच वैल्यू काय टू म्हणजे एक काय असेल टू डिफरन्स किती असेल हा जो डिफरन्स आला आहे हा काय आहे आपला डी याला म्हणूयात आपण टू ओके ए टू असेल डी पण काय असेल टू चला नेक्स्ट इक्वेशन काय दिले पा हियर टू फाईव्ह बाय टू थ्री सेवन बाय थ्री अशा पद्धतीने व्हॅल्यू आहेत म्हणूयात टी वन इज इक्वल टू टू टी टू इज इक्वल टू फाय बाय टू टी थ्री इज इक्वल टू थ्री आणि टी फोर इज इक्वल टू सेवन बाय थ्री अशा पद्धतीने दिलेत मग काय होऊ शकतं आपल्याला काय कन्सिडर करायचे कन्सिडर टी टू मायनस टी वन टी थ्री मायनस टी टू आणि टी फोर मायनस टी थ्री आपल्या प्रत्येक वेळी सक्सेसिव्ह टर्ममध्ये म्हणजे नेक्स्टमधून प्रिव्हियस मायनस करायची ओके टी टू मायनस टी वन टी टू किती आपल्याकडे फाय बाय टू फाय बाय टू मायनस टू पुढचं काय होईल थ्री मायनस फाय बाय टू पुढचं काय होईल सेवन बाय थ्री मायनस थ्री काय होईल इच इज इक्वल टू फाईव्ह मायनस फोर डिवायडेड बाय टू क्रॉस मल्टिप्लाय केलं तर इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर सिक्स मायनस फाईव्ह डिवायडेड बाय टू इथे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर सेवन मायनस नाईन डिवायडेड बाय टू थ्री थ्री नाईन होतील बरोबर आहे विच इज इक्वल टू फाईव्ह मायनस फोर बिकम्स वन वन अपॉन टू विच इज इक्वल टू वन अपॉन टू फाईव्ह मायनस सिक्स मायनस फाईव्ह टू होतील पण इथे काय होतो आहे सेवन मायनस नाईन मायनस टू डिवायडेड बाय टू विच इज इक्वल टू मायनस वन म्हणूयात सिन्स डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट ओके देअरफोर गिवन सिक्वेन्स इज नॉट एन ए पी की ए पी होणार नाही ओके चला नेक्स्ट पाहूयात चला थर्ड प्रॉब्लेम काय पहा टेन मायनस सिक्स मायनस टू टू डॉट डॉट म्हणूयात हियर टी वन इज इक्वल टू मायनस टेन टी टू इज इक्वल टू मायनस सिक्स टी थ्री इज इक्वल टू मायनस टू टी फोर इज इक्वल टू टू म्हणूयात कन्सिडर टी टू मायनस टी वन टी थ्री मायनस टी टू टी फोर मायनस टी थ्री प्रिव्हियस सक्सेसिव्हमधून प्रिव्हियस मायनस करायचं आहे नेक्स्टमधून पाठीमागची पुढच्यामधून पाठीमागची मग काय होईल टी टू मायनस टी वन मायनस सिक्स मायनस मायनस प्लस टेन होतील पा इथे काय होतील टी थ्री मायनस टी टू मायनस टू मायनस मायनस प्लस सिक्स आणि इथे प्लस टू टी फोर किती प्लस टू आणि हा मायनस मायनस प्लस टू ओके इच इज इक्वल टू इच इज इक्वल टू इच इज इक्वल टू मायनस सिक्स प्लस टेन फोर होतील प्लस सिक्स मायनस टू फोर होतील आणि प्लस टू फोर होतील हा काय डिफरन्स कॉन्स्टंट दिसतोय म्हणूया सिन्स डिफरन्स इज कॉन्स्टंट ओके देअरफोर गिवन सिक्वेन्स इज एन ए पी काय असणार आहे ए पी विथ विथ काय ए इज इक्वल टू आणि डी इज इक्वल टू याची व्हॅल्यू किती आपल्याकडे स्टार्टिंग व्हॅल्यू टी वनची टर्म किती आहे मायनस टेन एची व्हॅल्यू मायनस टेन डीची व्हॅल्यू डिफरन्स किती आहे ह्या तीनही पण आलेल्या गोष्टी तर किती आहेत फोर ओके अशा पद्धतीने लिहायचं आहे चला नोट करून घ्या आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात चला फोर्थ क्वेश्चन काय पहा झिरो पॉईंट थ्री झिरो पॉईंट थ्री थ्री झिरो पॉईंट थ्री 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 हा पॉईंट इथं चुकला आहे इकडे पाय पॉईंट ओके चला म्हणूयात हियर टी वन इज इक्वल टू झिरो पॉईंट थ्री टी टू इज इक्वल टू झिरो पॉईंट थ्री थ्री टी थ्री इज इक्वल टू झिरो पॉईंट थ्री 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 ओके चला कन्सिडर व्हॉट वी टू कन्सिडर टी टू मायनस टी वन टी थ्री मायनस टी टू टी फोर ॲक्च्युली टी फोर नाहीच येते त्यामुळे टी फोर घ्यायची गरज नाही विच इज इक्वल टू टी टू मायनस टी वन काय होईल झिरो पॉईंट थ्री थ्री मायनस झिरो पॉईंट थ्री काय येईल सबट्रॅक्शन झिरो पॉईंट झिरो थ्री येईल बरोबर आहे का इथे झिरो पॉईंट थ्री 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 मायनस झिरो पॉईंट थ्री थ्री इज इक्वल किती येईल झिरो पॉईंट झिरो झिरो थ्री बरोबर आहे का आता हे कसे दोन्ही इक्वल नाही आहेत म्हणूया सिन्स डिफरन्स इज नॉट कॉन्स्टंट ओके देअरफोर गिवन सिक्वेन्स इज नॉट एन ए पी ए पी होणार नाही चला नेक्स्ट पाहूयात चला पुढचा काय दिला आहे हिअर टी वन इज इक्वल टू टी टू इज इक्वल टू टी थ्री इज इक्वल टू टी फोर इज इक्वल टू काय टी वन
T1 is 0, T2 is minus 4, T3 is minus 8, and T4 is minus 12. Okay, we will consider T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3, which is equal to. T2 minus T1 kiti hoil? Minus 4 minus 0, minus 8 minus minus plus 4, minus 12 minus minus plus 8, which is equal to minus 4 minus 0 kiti hoil? Minus 4. Minus 8 plus 4 kiti hoil? Minus 4. And minus 12 plus 8 kiti hoil? Minus 4. Difference kasi isthe constant. When you are since difference is constant. Okay. Therefore, given sequence is an AP. Okay. With AP asel tar aplyala kay value lagtat? A ani D chi value lagte. A is equal to D is equal to what is the value of A? Starting value kiti hai 0. First term kiti hai 0. T1 kiti hai 0. Okay. D kiti hai minus 4. Okay. Chala. Next problem pahuyat. Chala. Sixth question kaya pa? Minus 1 upon 5 minus 1 upon 5 minus 1 upon 5. Ha, obviously AP hai. Karan ki constant sequence hai. Time AP asta. Here T1 is equal to minus 1 upon 5. T2 is equal to minus 1 upon 5. T3 is equal to minus 1 upon 5. I'm going to consider T2 minus T1, T3 minus T2 is equal to any is equal to minus 1 upon 5 minus minus plus 1 upon 5. Ithe pan T3 is equal to minus 1 upon 5 minus minus plus 1 upon 5. Which is equal to 0, which is equal to 0. Then you can consider constant. 0 is not. Since difference is constant. Difference is constant. Therefore, given sequence is an AP. Kasnare AP with D is equal to and A is equal to. Difference kiti hai? 0. First term minus 1 upon 5. Chala tar mang note karun ghya apan next problem pahuyat. Chala, 7th question kaya pa? 3 plus root 2, 3 plus 2 root 2, 3 plus 3 root 2. Chala, apply the same method here. T1 is equal to 3, T2 is equal to 3 plus root 2, T3 is equal to 3 plus 2 root 2, T4 is equal to 3 plus 3 root 2. Mauna consider. What we have to consider? T2 minus T1 is equal to, what is the value of T2? 3 plus root 2 minus T1 value 3. Mang value kail? Root 2. Puta pavyat? T3 minus T2. T3 minus T2 minus kata kiti value? T3 value kiti aplakade? 3 plus 2 root 2 minus bracket mani kiti 3 plus root 2. Yela solve kiti kai value pa? 3 plus 2 root 2 minus 3 minus root 2. With a plus 3 minus 3 cancel, 2 root 2 minus root 2 kaya rahil, root 2. Okay, atar shivarchi T4 minus T3 is equal to T4 chi value 3 plus 3 root 2 minus 3 plus 2 root 2. Okay, which is equal to 3 plus 3 root 2 minus 3 minus 2 root 2 minus 3 multiply kele antar. Atar kaya 3 minus 3, 0. And 3 root 2 minus 2 root 2, root 2 rahil. Okay, and power difference apla. Our difference is minus 2, sorry, root 2, root 2, and root 2. Then you can say constant A. Since difference is constant, you can say constant. Therefore, given sequence is an AP with kasobat. A is equal to and D is equal to. What is the value of A? A chi value starting point, T1 chi value 3 and difference chi value root 2. Okay? Chala tar mag. Second last question hai aplyala to karuyat. Chala la. 8th question kya hai? First term hai T1 is equal to 127, T2 is equal to 132, T3 is equal to 137. Okay?
चला कन्सिडर T2 माइनस T1 T3 माइनस T2 इज इक्वल टू 132 माइनस 127 इथे 137 माइनस 132 किती सबट्रॅक्शन 5 बरोबर आहे का म्हणजे काय सिन्स डिफरन्स इज कॉन्स्टंट ओके देअरफोर गिवन सिक्वेन्स इज अन एपी काय असणार ती एपी विथ ए इज इक्वल टू आणि डी इज इक्वल टू म्हणजे ऑफ एची व्हॅल्यू 127 फर्स्ट टर्म माहिती का टी वनची जी टर्म आहे ना ती ए असते आणि डिफरन्स जो आला आपल्याकडे डिफरन्स आला तो 5 ओके चला तर मग नोट करून घ्या आपण नेक्स्ट टाईपचा प्रॉब्लेम पाहूयात चला काय दिलाय क्वेश्चन नंबर 2 राईट अँड ए पी हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी फर्स्ट टर्म ए आणि कॉमन डिफरन्स डी असणार आहे ए पी लिहायची जर फर्स्ट टर्म ए असेल आणि कॉमन डिफरन्स डी असेल तर आपण ए पी कसा काढतो पहा तर टी वन इज इक्वल टू ए असतो टी टू इज इक्वल टू ए प्लस डी होतो टी थ्री इज इक्वल टू ए प्लस 2D होतो मग अशीच आपण प्रॉब्लेम पाहिला टी फोर इज इक्वल टू ए प्लस 3D होतो अशा फोर टर्म काढायचं पुढे डॉट डॉट म्हणून द्यायचं बस एवढंच काम आहे आपलं ओके म्हणून यात हिअर काय इथं फर्स्ट पहिला प्रॉब्लेम पहा ए इज इक्वल टू 10 डी इज इक्वल टू 5 आहे मग टी वन इज इक्वल टू टी टू इज इक्वल टू टी थ्री इज इक्वल टू आणि टी फोर इज इक्वल टू हे सॉल्व करणार आपण टी वनची व्हॅल्यू काय असते ए ए प्लस डी ए प्लस 2D आणि ए प्लस 3D एची व्हॅल्यू काय आपल्याकडे 10 इथे काय होईल 10 प्लस 5 इथे 10 प्लस 2 इंटू 5 इथे काय होईल 10 प्लस 3 इंटू 5 मग किती होतील 10 इज इक्वल टू 10 इज इक्वल 10 प्लस 5 15 आता इथे 5 टू जा 10 10 प्लस 10 20 तर 5 थ्री जा 15 15 प्लस 10 25 ओके म्हणू शकतो देअरफोर रिक्वायर्ड ए पी इज काय होईल रिक्वायर्ड ए पी तर पहिली टर्म 10 दुसरी 15 पुढची 20 पुढची 25 पुढे डॉट डॉट ही ए पी आपली असेल अशा पद्धतीने आपल्या बाकीचे पण सोडवायचे चला तर मग करूयात चला काय दिलं इथे सेकंड प्रॉब्लेम एच व्हॅल्यू दिले -3 आणि डीची व्हॅल्यू 0 मग म्हणूयात टी वन इज इक्वल टू ए टी टू इज इक्वल टू ए प्लस डी टी थ्री इज इक्वल टू ए प्लस 2D टी फोर इज इक्वल टू ए प्लस 3D बरोबर आहे का एची व्हॅल्यू काय आपल्याकडे -3 इज इक्वल टू -3 प्लस 0 इज इक्वल टू -3 प्लस 2 इंटू 0 इज इक्वल टू -3 प्लस 3 इंटू 0 इज इक्वल टू -3ची व्हॅल्यू -3 -3 प्लस 0 -3 -3 प्लस 2 इंटू 0 0 होईल -3 -3 प्लस 3 इंटू 0 -3 म्हणू शकतो देअरफोर रिक्वायर्ड ए पी इज काय होईल -3, -3, -3, -3, -3, पहिल्या चार टर्म दिला मोर दॅन सफिशियंट आहे चला नेक्स्ट क्वेश्चन काय पहा थर्ड क्वेश्चन एची व्हॅल्यू -7 डीची व्हॅल्यू 2 मग काय होईल टी वन इज इक्वल टू टी टू इज इक्वल टू टी थ्री इज इक्वल टू आणि टी फोर इज इक्वल टू टी वनची व्हॅल्यू किती आहे ए ए प्लस डी ए प्लस 2D आणि ए प्लस 3D हे झाले फॉर्म्युले आता एची व्हॅल्यू -7 डी -7 आणि प्लस हाफ होतील बरोबर आहे का -7 प्लस 1/2 इथे किती होईल -7 प्लस 2 इंटू 1/2 पुढे काय होतील -7 प्लस 3 इंटू 1/2 मग काय होईल पहा विच इक्वल टू -7 ॲज इट इज विच इक्वल टू 7 2 14 -14 प्लस 1/2 विच इक्वल टू 2 कॅन्सल -7 प्लस 1 किती होतील -6 आणि इथे 3 2 क्रॉस मल्टिप्लाय केलं तर -14 प्लस 3 2 मग इथे या दोघांचं कॅल्क्युलेशन होईल पहा -14 प्लस 1 -13 2 आणि ते होईल -14 + 3 -11 2 देअरफोर रिक्वायर्ड ए पी इज काय होईल रिक्वायर्ड ए पी तर फर्स्ट टर्म काय -7 सेकंड टर्म -13 2 पुढची टर्म -6 पुढची -11 2 .. अशा पद्धतीने आपले काय असतील रिक्वायर्ड ए पी असेल चला नेक्स्ट पाहूयात काय दिलं आहे फोर्थ क्वेश्चन ए इज इक्वल टू -1.25 डी इज इक्वल टू 3 मग काय होईल टी वन
T1 is equal to T2 is equal to T3 is equal to T4 is equal to T1 ची वैल्यू A इथे A plus D A plus 2D A plus 3D 3 वैल्यू सफिशियंट है पण चौथी वैल्यू मोर देन सफिशियंट है. चला A ची वैल्यू काय -1.25 इथे काय -1.25 आणि +3 B ची वैल्यू 3 है ना मग -1.25 प्लस 2 इंटू 3 मग इथे किती होईल -1.25 प्लस 3 इंटू 3 मग किती होतील -1.25 एज इट इज -1.25 प्लस 3 किती होतील 1.75 बरोबर आहे. चला नेक्स्ट पाहूयात 3 2 6 होतील 6 -1.5 किती होतील 4.75 इज इक्वल टू 3 3 9 होतील 9 -1.25 किती होतील 7.75 बरोबर आहे. अशा पद्धतीने टर्म मिळतील मग देअर फोर रिक्वायर्ड ए पी इज काय होईल रिक्वायर्ड ए पी -1.25, 1.75, 4.75, 7.75, ... अशा पद्धतीने आपण रिक्वायर्ड ए पी देऊ शकतो. चला तर मग फिफ्थ प्रॉब्लेम काय पा काय दिले ए ची वॅल्यू दिली 6 आणि डी ची वॅल्यू -3 मग आपल्याला परत तेच फॉर्म्युला T1 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू T3 इज इक्वल टू T4 इज इक्वल टू T1 ची वॅल्यू A T2 ची A प्लस डी A प्लस 2D A प्लस 3D A ची वॅल्यू किती आपल्याकडे 6 A प्लस डी 6 -3 A प्लस 2D 6 + 2 × 3 - 3 होतील ना 2 × -3 विच इज इक्वल टू 6 + 3 × -3 ओके विच इज इक्वल टू आता 6 वेळ तशीच आहे 6 - 3 होतील 3 तर 3 2 6 होतील -6 + 6 0 होतील बरोबर आहे 3 3 -9 -9 + 6 - 3 होतील ओके देअरफोर रिक्वायर्ड ए पी इज 6 3 0 -3 ... अशा पद्धतीने असेल रिक्वायर्ड ए पी. चला 6 क्वेश्चन करूयात किती दिला आहे ए ची वॅल्यू दिली -19 डी ची -4 मग T1 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू T3 इज इक्वल टू T4 इज इक्वल टू काय येईल T1 ची वॅल्यू T1 ची वॅल्यू A प्लस डी A प्लस 2D A प्लस 3D ए ची वॅल्यू किती आहे आपल्याकडे -19 डी ची वॅल्यू किती आहे सॉरी ए ची वॅल्यू -19 आणि डी ची वॅल्यू -4 विच इज इक्वल टू -19 प्लस 2 × -4 होईल बरोबर आहे का आणि थर्डसाठी विच इज इक्वल टू -19 प्लस 3 × -4 मग किती होती वरती -19 ॲज इट इज -19 - 4 -23 विच इज इक्वल टू 4 2 8 होतील -19 - 8 -27 विच इक्वल टू -4 3 12 होतील -12 - 19 -19 - 12 किती होतील -31 ओके देअरफोर रिक्वायर्ड ए पी इज काय असेल -19 - 23 - 27 - 31 ... अशा पद्धतीने आपण रिक्वायर्ड ए पी लिहू शकतो. चला तर मग नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला थर्ड क्वेश्चन काय पा फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर इच ऑफ द फॉलोइंग ए पी आपल्या काय ए पी दिलेत इच ऑफ द ए पी म्हणलेत आपल्या ए पी आहेत काही ते ए पीचं आपल्याला फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स द्यायचं आहे. काय असते फर्स्ट टर्म इज इक्वल टू आणि आता कॉमन डिफरन्स आता ऑलरेडी ए पी दिलेलं आहे आपल्या काय म्हणजे ते ए पी आहे तर मग फर्स्ट टर्म जी असेल ती पहिली टर्म आहे 5 ती उचलून घ्या डायरेक्ट 5 ओके आणि कॉमन डिफरन्स काय असेल तो 1 - 5 नेक्स्ट टर्ममधून प्रिवियस टर्म मायनस करायची 1 - 5 होतील -4 म्हणून शकतो देअरफोर ए इज इक्वल टू 5 अँड डी इज इक्वल टू -4 डिरेक्टली व्हॅल्यू लिहू शकतो आता ओके मग आता इथे सेकंड क्वेश्चनमध्ये पहा ए इज इक्वल किती आहे फर्स्ट टर्म 0.6 आणि डी इज इक्वल टू कशी काढायचे 0.9 मधून 0.6 - करायचं आहे नेक्स्ट टर्ममधून प्रिवियस टर्म म्हणजे सेकंडमधून फर्स्ट मायनस केलं तर किती होतील 0.3 हे काय झाला डी. चला थर्ड प्रॉब्लेम पहा ए किती आहे फर्स्ट टर्म किती आहे 127 फर्स्ट टर्म जिथे असेल ती उचलायची आणि डिफरन्स डी इज इक्वल टू नेक्स्ट टर्ममधून फर्स्ट टर्म म्हणजे सेकंडमधून फर्स्ट 135 - 127 किती होतील 8 बरोबर आहे का. चला नेक्स्ट ए इज इक्वल टू
वन अपॉन फोर एंड डी इज इक्वल टू थ्री अपॉन फोर माइनस वन अपॉन फोर. डिनोमिनेटर सेम है, थ्री माइनस वन टू, टू अपॉन फोर, टू वन जा टू टू जा विच इज इक्वल टू वन अपॉन टू. डी ची वैल्यू का भेटेल वन अपॉन टू. इतकं सोपं आहे पहा, ओके समजले, खूप सोपे आहेत पहा. चला तर मग अशा पद्धतीने आपला प्रॅक्टिस सेट 3.1 संपलेला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज बाय एन्थ टर्म, आपल्याला कुठली एक अननोन टर्म काढायची वेळ आली तर ती कशी काढायची आणि ए पीमध्ये त्याचा यूज कसा करायचा ते पाहणार आहोत. सोबत प्रॅक्टिस सेट 3.2 पाहूयात. चला तर मग थांबूयात आज. व्हिडिओ पूर्ण पाहण्यासाठी धन्यवाद. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इन्फिनिटी ई क्लास ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा, व्हिडिओ लाईक करा. काही अडचण असेल, काही डाऊट्स असतील, काही सजेशन असतील तर कमेंट नक्की करा.